काका माझी ट्रान्सफर झाली. अगं नेहाचा फोन आला होता. काय? तिची ट्रान्सफर झाली आहे नागपूरला. परवा मी नागपूरला जातोच आहे साईटच्या कामासाठी. तर मग आष्टीलाही जाऊन येईन. मी आणि सुष्मिता लवकरच लग्न करणार आहोत. काही बायकांना आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहायचा नाद वगैरे लागलेला असतो, त्यामुळे त्यांचं या अशा फालतू गोष्टींकडे लक्षच जात नाही. मी त्यांना असं सांगितलं की काकूची तब्येत अचानक बिघडली म्हणून मला आष्टीला जावं लागतंय. म्हणजे मी बाकी काही नाही सांगितलेलं. तुम्ही काय झालं? नाही काही, मी म्हणजे बाबांचा फोन आला होता मला. अच्छा, बाबांचा होता का फोन? बर बर. कशी आता तब्येत काकूंची? बरी आहे. बरी आहे ना? फर्स्ट क्लास असायलाच हवी. डॉक्टर वर्ध्यांचा काही प्रश्नच नाही त्या बाबतीत. डॉक्टर वर्धे ही इज अमेझिंग. कसं असतं असं बरी 40 नंतर माणसांनी ना आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करता का म्हणे, कुठल्याही प्रकारची हेळसांड करता का म्हणे, सगळ्या प्रकारच्या टेस्ट सगळे उपचार अगदी वेळेवर करायला हवेत. बाबा काय म्हणाले काय तू नंबर दिल्यानंतर? काय बाबा काय म्हणाले डॉक्टरांचा नंबर दिल्यानंतर काय म्हणाले काय? नंबर? हा कसला नंबर? कुठला डॉक्टर? असं काय करतेस तू? असं वरी काल मी तुला सांगितलं की डॉक्टर वर्दे म्हणून आहेत, स्पेशलिस्ट आहेत, खूप नाव आहे त्यांचं, माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत. त्यांना आपण त्यांच्याकडे घेऊन जाऊ का फुला? म्हणजे चांगली ट्रीटमेंट मिळेल, पटकन बऱ्या होतील. आणि तुला म्हटलं होतं की बाबांना नंबर दे, त्यांना त्यांच्याशी बोलून गेला सांग. तू आता असं विचारतेस की कुठला नंबर, कोण डॉक्टर, काय काय झालं काय तुला? कधी 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 बोललो आपण? काल तू आल्यानंतर. कधी? मला नाही आठवत. एक मिनिट सॉरी, एक मिनिट. मी तुला आता असं म्हणायचं आहे का की मी आता हे जे सगळं सांगतोय ते मी खोटं बोलतोय तुझ्याशी? नाही नाही, मला तसं नाही म्हणायचंय. सॉरी, काय झालंय तुला? इतक्या छोट्या छोट्या गोष्टी तू विसरायला का लागली आहेस? तुला काही त्रास होतोय का? तुला कसलं टेन्शन आलंय का? काही प्रॉब्लेम आहे का? मी त्रास देतोय का तुला? नाही, तुम्ही नाही. मग काय प्रॉब्लेम आहे? खरंच कळत नाही का होत आहे ते. कळत नाही कळत. शांत हो, शांत. काही काही झालेलं नाही आहे. सगळं ठीक होईल, सगळं व्यवस्थित. मी आहे ना, घाबरू नकोस, काही होत नाही. दादा, ते विनायकरावांनी सांगितल्याप्रमाणे त्या भोसलेला मी इकडे बोलवून घेतलेलं आहे. येणार आहे का तो? नाही, येऊन सांगतोय कोणाला. त्याचे हात बी दगडाखाली अडकलेले आहेत ना दादा. तो लाख म्हणेल आपलं काम सोडायचं, पण आपण त्याला दिलेल्या पैशाच्या ओझ्याखाली तो एवढा दबून गेलाय की सध्या तरी तो नाही म्हणू शकत नाही. आला इकडे की त्याला विनायकरावाकडनं चांगला सोलून घेऊ, म्हणजे मग बरोबर वटणीवरती येईल. अरे राजा, विनायकले फक्त त्याच्याशी बोलायचं आहे म्हणून त्याला बोलावून राहिला ना तो इथे. तो काय आता त्याला लगेच आत टाकणार नाही सोलून काढायला? हा ते माहिती, पण निदान सगळं कबूल तरी करून घेऊ ना त्याच्याकडून. काय कबूल करून घ्यायचं? हेच की महाबळेश्वरला शार्दूलच्या बाबतीत जे काही घडलं ते त्याला माहिती आहे म्हणून. अरे पण राजा, त्याला जर काय माहीतच नसेल तर तो कसा काय सांगणार आपल्याला? दादा, तुम्ही त्या भोसल्याची एवढी कड काढून का राहता दरवेळेला? नाही, मला माहिती आहे की तुमच्या मित्राच्या पोरीचा नवरा आहे तो, म्हणून तुम्ही त्याला एवढी सूट देताय. नाही तर त्याला मी कधीच सरळ केला असता. राजा, तुझं त्याच्याशी काय इतकं वाकडा आहे मला कळत नाही. मला माहित आहे तो तसा काही साधा माणूस नाही आहे, पण काय नेहमी त्याच्यावर संशय घेत राहायचं का? आता बघ, तो इथं येऊन राहिला तर विनायकले बोलू दे त्याच्याशी. आपण ही केस विनायकवर सोपवली ना, आता तो बघेल त्याचं काय करायचं ते. बस सर, मिस्टर आर एम कुलकर्णींनी आपल्याकडून लोन घेतलं होतं, व्हेकल लोन.
त्यांनी सगळे पैसे फेडले आहेत. आता त्यांना बँकेकडून NOC लेटर हवं आहे. द्या ना मग. लेटर तयार आहे सर, फक्त तुम्ही एकदा चेक करा आणि साईन करून टाका. ओके. हा मिस्टर माते, बरं झालं सहीवरून आठवलं. संयोगिताचा भाऊ येणार होता ना आज ॲग्रीमेंटवर सह्या करायला. हो सर, त्यांचा एक प्रॉब्लेम झाला आहे. आता कसला प्रॉब्लेम? नाही, त्यांचं म्हणणं आहे की आज अमावस्या आहे आणि आजच्या दिवशी एवढं मोठं ॲग्रीमेंट करण्याची त्यांची इच्छा नाही आहे. त्यांचा मग अशी फोन आला होता. मी त्यांचाही बरोबर आहे म्हणा. काय मात्र आहे ज्यांचं त्यांचं थिंकिंग असतं. एनिवे, आता कधी येणार आहेत ते तुम्ही सांगाल तेव्हा. म्हणजे आजचा दिवस सोडून कधी? उद्या. उद्या बोलूया त्यांना. नाही काय, त्यांचंही काम लवकर होऊन जाईल. उशीर करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. हरकत नाही, मी त्यांना सांगतो तसं. ओके सर, ते फक्त NOC लेटरचं मी सही करून पाठवतो. आणि मिस्टर म्हात्रे, ह्या विकेंडला काही काम ठेवू नका. तुम्हाला आणि संयोगिताला माझ्या घरी जेवायला यायचंय. सर काही विशेष? विशेष काय नाही, सहज. नाही म्हणजे तुम्हाला वेळ आहे ना? ऑफकोर्स सर, वेळ आहे आणि आम्ही दोघं नक्की येऊ. येतो सर. हर्षदा, काय ग? तुला कुणी सायकॅट्रिस्ट माहिती आहेत का ग? सायकॅट्रिस्ट? हा, म्हणजे ओळखीचे आहेत तुझ्या? नाही बो, कोणाला जायचं सायकॅट्रिस्ट कडे? मला. काय? अगं, मी म्हणत होते ना तुला की मी छोट्या मोठ्या गोष्टी विसरते म्हणून. वहिनी तुला फक्त कन्सल्ट करायला काय हरकत आहे? हे बघ वहिनी, तुला काही झालेलं नाहीये. मी रोज बघते तुला, आपण एकत्रच या घरात राहतो. वहिनी, तुझ्या वागण्या वळण्यातून मला तसं काही जाणवत नाहीये. तू उगाच डोक्यात काहीतरी घालून घेतेस. खरंच तुला काही झालेलं नाहीये. अगं झालंय हर्षदा. अगं खरंच मी खूप गोष्टी विसरते, छोट्या छोट्या गोष्टी सारख्या विसरते मी. आणि बरं, तुला असं वाटतं ना की मी डोक्यात काहीतरी भरवून घेतलंय. मग एकदा त्या डॉक्टरांशी बोलून त्यांना विचारून ते जर डोक्यातून काढता आलं तर बरंच होईल ना. हां, एकदा जाऊन त्यांना विचारूया ना मला असं का होतंय, याच्यावरती काही उपाय आहे का? वाटतंय ना तुला? हे मात्र खरं, सोनारानेच कान टोचलेले बरे म्हणतात ना, त्यातलं झालंय. नाही, डॉक्टर सांगतील ना तुला, तेव्हाच तुला पटेल. जाच तू डॉक्टरकडे. पण कुठल्या? बघ वहिनी, मला तरी कोणी सायकॅट्रिस्ट माहीत नाहीये, पण सचिन रावांना नक्की माहिती असेल. त्यांच्या आईला झाला होता ना तो डोक्याचा प्रॉब्लेम, नाही म्हणून माहिती असेल त्यांना एखादा सायकॅट्रिस्ट. पण त्यांना? तू काही काळजी करू नको वहिनी, मी विचारते त्यांना आणि डॉक्टरचं नाव आणि नंबर काढून घेते त्यांच्याकडून. थँक्यू हर्षदा. पण हे कोणालाही? बहिणी, तू टेन्शन घेऊ नकोस. ह्या कानाचं त्या कानाला सुद्धा कळणार नाही. काळजी घे स्वतःची. हो. तेव्हाचा रेट लक्षात आहे तुमच्या? हो सर, तेव्हाचा रेट जास्त होता, आता कमी आहे. म्हणून तर आपण मटेरियल विकत घ्यायला वेळ लावला होता. सगळं मटेरियल आपण 2-3 महिन्याच्या गॅपने घेतलं होतं. बिलावरची डेट चेंज केली असती तर सहज शक्य होतं सगळं. हा, पण हे माझ्या लक्षातच आलं नाही सर. छान. आणि मॉलचं काम काय एवढंच पूर्ण झालंय? नाही, ते पांढरे इन्स्पेक्शनला आले तर? तेव्हाच तेव्हा बघू, मी सांगितलं तेवढं करा. कळलं? हॅलो मिस्टर हर्षवर्धन भोसले, काय चाललंय? सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं? खरं सांगायचं तर हो, आत्ता मला खूप काम आहे. अरे पण मित्रांसाठी पण थोडासा वेळ देऊ जा ना.
आम्ही पण तुझ्याच कामासाठी येत असतो. आपल्या कामाविषयी आपण नंतर बोलू शकतो. आत्ता मला खरंच खूप काम आहे. काय प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम काही नाही. एका महत्त्वाच्या मीटिंगबद्दल बोलतोय. नागपूरला जायचंय मला. अरे मी हे तर काय तुझ्या सवयीच आहे. नागपूरला मीटिंगला जायचंय ना, ते होऊन जाईल रे, त्याचं काय टेन्शन घेतोस. मी आत्ता इकडे आलो होतं ना, ते आपण कदाचित घरी गेलो असतो मिशन शारदाबद्दल. आय मीन टू से, त्या शारदा राजेंकडनं मलाही लोन मिळालं असतं तर बरं झालं असतं. पण काही हरकत नाही, तू कामात असेल तर मी त्यांना फोन करतो, अपॉइंटमेंट ठरवून घेतो ना त्यांच्याशी बोलून. काही गरज नाही आहे, मी तुला घेऊन जाईन त्यांच्याकडे. अरे मी गंमतच करत होतो, तुलाच घेऊन जाणार मी त्यांच्याकडे. रादर तू मला घेऊन जाणार त्यांच्याकडे, कारण मध्यस्थीचं काम तूच करतोयस ना. ठीक आहे, मी येतो, तुमचं चालू द्या. नाही काही नाही, तुमचं चालू द्या. या सगळ्या फाईल्समध्ये मी सांगितलेले चेंजेस करून आणा. उदा पुरे. यस सर. Yes, 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 sir. चिन्मय डोळी जडवायला लागलाय, त्याला वेळीच थांबवायला हवा. तर मग आता इथे राहणार आहेस तू का? का म्हणजे? अगं नेहा, तुझं स्वतःचं हक्काचं घर असताना तू इथे का राहणार आहेस? माझं इथे कुठलंही घर नाहीये. अगं दादांचं घर हे तुझंच घर आहे. नाही, ते धनाजीराव मानेंचं घर आहे, माझं नाही. हा हट्ट कशासाठी? मी एकटी राहू शकते. ह्या जगात मला इतर कुणाचीही गरज नाही. मी खंबीर आहे, दुबळी नाही आहे, हे सिद्ध करायचं तुला. ते माझं मला माहिती. आणखी कुणालाही सांगण्याची आवश्यकता नाही वाटत मला. आणि तसंही त्या घरात मी एकदा दुबळी पडले आहे आणि त्याची शिक्षा आयुष्यभर भोगणार आहे. होणार बाळ हे जर का तुला शिक्षा वाटत असेल तर का जन्म देतेस त्याला तू? कशासाठी हा हट्ट? नेहा, माणसाने आपल्या स्वभावाप्रमाणे वागावं. उगाचच त्याच्या विरुद्ध वागायचा प्रयत्न केला ना तर आपणच आपल्याला फसवतोय असं समजावं. तू मला माझ्या मुलीसारखी आहेस. आत्ता जितकं कठोर वागण्याचा तू प्रयत्न करतेस ना तशी तू नाहीयेस. ऐक, माझा हा हट्ट डोक्यातून काढून टाक, हा राग डोक्यातून काढून टाक आणि चल दादांच्या घरी. अगं ह्यातच सगळ्यांचं भलं आहे. नाही, मी येणार नाही. काका, तुम्ही म्हणालात ना मी तुमच्या मुलीसारखी आहे म्हणून, मग तुमची ही मुलगी तुम्हाला हात जोडून विनंती करते की कृपा करून मला तिकडे येण्याचा आग्रह करू नका, प्लीज. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. पण हे बघ नेहा, तू एकटी आहेस, स्वतःसाठी नाही. पण पोटात वाढणाऱ्या बाळासाठी तरी स्वतःची काळजी घे. आणि कधी काहीही लागलं तर मला फोन कर. भाऊजी,
अच्छा अगं आता नेहाचा फोन आला होता ते नागपूरला सुखरूप पोहोचले काय झालं ग भाऊजी मला वाटतं मी नागपूरला जावं म्हणजे बघा ना नेहाची खूप दगदग होती ना हे असं विंचवाचं बिराड पाठीवर असल्यासारखं इकडून तिकडे चाललंय तिचं त्याआधी अशी अवस्था मला असं वाटतं की मी तिच्याजवळ असायला हवं म्हणजे ती बोलून दाखवत नाहीये पण एका मुलीला आईची गरज असतेच अशा परिस्थितीत मी जाऊ नागपूरला अगं विचारतेस काय तुझ्या जागी मी असतो ना तर एव्हाना तिकडे पोचलो असतो तुझा निर्णय अगदी योग्य आहे ताबडतोब नेहाकडे जायची तयारी कर आणि माझी काळजी करू नकोस मी इथे व्यवस्थित आहे नाही पण मी काय म्हणते की तुम्ही इथे एवढ्या मोठ्या घरात एकटं राहण्यापेक्षा मन्याला बोलवून घे ना तुम्हाला सोबत होईल मन्या तो कशाला येतोय इकडे त्याचे कामधंदे सोडून आणि मी का बोलवून घ्यायचं त्याला उमा हा एकटेपणा असतो ना हाच माणसाचा खरा सोबती असतो जेव्हा इतर कोणी बरोबर नसतं ना तेव्हा एकटेपणा सोबत करतो म्हणून तर माणूस जन्माला येतो तेव्हा एकटाच येतो जातानाही एकटाच जातो नाही का या एकटेपणाचा मला अजिबात त्रास होणार नाही जा तू नेहाकडे जायची तयारी कर राजा तू कधी येऊन राहिला पाहिजे मला मगाशी चाललो तुम्ही आज चादूर जवळ होतात ना तेव्हाच हा तो काय पोट ऐकतच नाही स्वतःच्या हाताने जेवत नाही सारखं नेहा हा नेहा करत असतो राजा तू गेला होता ना नेहाकडे काय झालं नाही दादा ती यायला तयार नाही आता खूप जिद्दी पोट्टी आहे ती तसंही तिच्या बरोबर जे काही इकडे झालंय ते अजून विसरायला तयार नाही ते समजवायचा प्रयत्न केला पण नाही येत ती नेहा नाही आली बघ आली नाही कुठे येणार आहे ती येणार आहे उद्या येणार आहे आली नेहा आली नाही नाही आली नाही आली बाबा जा अच्छा कधी येणार 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 उद्या येणार जा येणार ती येणार हा येणार येणार नाही हा जा बस याचं काय करावं मला काही कळत नाही पैसा टाकला या पोरीनं मला हा पेच सुटायचा कसा राजा दादा हा पेच सुटेल हा पेच सुटेल दादा आणि ती गोष्ट एकच माणूस करू शकतो कोण शार्दूल असावरी ती देव्यानीला झोपवते वाढू ना नाही म्हणजे तुम्हाला माझ्या हातचं चालतं की नाही ठाऊक नाही ना म्हणून विचारलं कारण मी काही वहिनीसारखी गृहकृत्य दक्ष गृहिणी वगैरे नाही आहे ना म्हणून वाढू ना हर्षदा वाढ ना विचारतेस काय तू पण ना नाही बरोबर आहे आधी बरोबर आहे काय आहे शेवटी किती झालं तरी तिचं घर आहे बाबा तिला अधिकार आहे बोलण्याचा आम्ही काय आम्ही तुमच्या दयेवरती जगणारे पामर आम्हाला हे सगळं सहन करायला हवं नाही का नाही एवढं काहीच बोललेलं नाही मी फक्त पोळी वाढू का एवढंच विचारलं यातही काही चुकलं का माझं नाही माझंच चुकलं मी स्वतःच्या हाताने वाढून घ्यायला हवं होतं चूकही झाली आणि बोलणीही खाल्ली
पोट भरलं माझं. दादा दादा थांब प्लीज. नाही नाही आधी नको असू दे. दादा तुला तुला शपथ आहे माझी प्लीज प्लीज. आधी आधी तू आहेस म्हणून या घरात आम्ही टिकलो रे बाबा, नाहीतर आतापर्यंत रस्त्यावर ह्याची पाळी आली होती. का इतकी वाईट आहे मी? पण तुम्ही सारखं त्याच्याशीच का बोलताय? माझ्याशी बोला ना, माझं काय चुकतं ते मला सांगा. तुझ्याशी मी बोलू शकतो, एक भाऊ म्हणून मला थोडा तरी अधिकार आहे, नाही का? इतरांना बोलण्याचा काही हक्कच नाहीये मला. अहो पण दादा. असू दे आधी असू दे. घर संसार म्हटला की असे छोटे छोटे वाद व्हायचेच. जेव तुझ्या तुला काही वाढू का? नाही